विद्यार्थी मित्रांनो मी विजय गोळे सर आपलं स्वागत करतो ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करताना काही ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेताना दुसऱ्या दिवशी किती वेळा अभ्यास करायचा आहे त्याचं एक व्हिज्युअलायझेशन म्हणजे एक कल्पनाचित्र आपल्या मनाशी बघायचं समजा तुम्हाला सहा तास अभ्यास करायचा आहे किंवा आठ तास अभ्यास करायचा आहे तर आदल्या दिवशी आपण त्याचा एक विचार करायचा की मी सहा तास म्हणा किंवा आठ तास म्हणा अशा असा या या विषयांचा अभ्यास करणार आहे आणि हा अभ्यास मी पूर्ण करणार आहे मग याचा फायदा असा होतो ज्यावेळेस तुम्ही त्याचं व्हिज्युअलायझेशन केलेलं असतं त्यावेळेस आपल्या मनाला आपल्या अंतर्मनाला सूचना गेलेली असते की हा विद्यार्थी किंवा ही विद्यार्थीनी दुसऱ्या दिवशी आठ तास किंवा सहा तास अभ्यास करणार आहे मग तो अभ्यास करताना तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की अरे मी आज खूप अभ्यास केला मी आज खूप दमलो किंवा मला खूप कंटाळा आला असं न होता तुम्ही जो सहा तास किंवा आठ तासाचा अभ्यास कराल तो इतक्या उत्साहाने कराल इतक्या आनंदाने कराल कारण तुमचं आदल्याच दिवशी ठरलेलं आहे की आपल्याला आठ तास अभ्यास करायचा आहे की सहा तास अभ्यास करायचा आहे म्हणजे जर आपण आपल्या मनाला आदल्या दिवशीच कल्पना दिली की मला आठ तास अभ्यास करायचा आहे किंवा सहा तास अभ्यास करायचा आहे तर तुमचं मन ते तयार राहील आणि तुम्हाला ते फ्रेश माइंडने उत्साहाने तेवढा वेळ देईल आणि तुमचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होईल तो तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला अजिबात थकल्यासारखं किंवा दमल्यासारखं होणार नाही अभ्यास करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आठ आड, आठ दिवसाचं जे टाईमटेबल आहे ते बनवायचं आणि ह्या आठ दिवसामध्ये आपण काय काय वाचणार आहे कोणता कोणता अभ्यास करणार आहे हे तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवायचं आणि त्या पद्धतीने मग दररोज कोणता अभ्यास करायचा कशा पद्धतीने त्याचं युटिलायजेशन करायचं वेळेचं हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता त्यामुळे मोठा जो टाईमटेबल राहील तर ते आठ दिवसाचं राहील आणि त्याचं जे छोटं टेबल राहील ते, ते प्रत्येक दिवसाचं राहील आणि प्रत्येक दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत किती वेळ कोणत्या विषयाला देणार आहोत आणि किती धडे वाचणार आहोत किंवा किती पानं वाचणार आहोत याचे सगळं रेडी चित्र तुमच्यापाशी राहील आणि मग त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुमचं ते दररोज डेली ज्यावेळेस तुमचं होत जाईल आणि त्याला तुम्ही खून करत जाल त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की आपण ठरवल्याप्रमाणे एवढा अभ्यास झालेला आहे आणि आठ दिवसात तुम्ही हो जेवढा अभ्यास ठरवलेला आहे तेवढा जर तो झाला तर तुमचा आत्मविश्वास जो ने, जो शंभर टक्क्याने वाढेल आणि तुम्हाला ह्या पद्धतीने अभ्यास करण्याची सवय लागेल आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे उत्साहाने आणि मन लावून अभ्यास कराल की जो तुमच्या लक्षात राहील जो तुम्हाला परीक्षेमध्ये जसाच्या तसं आठवेल आणि पाहिजे तशा पद्धतीने लिहिता येईल समजा तुम्हाला एखादा लेक्चर अटेंड करायचं आहे आणि ते लेक्चरच्या नोट्स काढायच्या आहे आणि तुम्ही त्यासाठी समजा चार तासाचा वेळ दिलेला आहे तर हे जे लेक्चर आहे हे समजा तीन साडेतीन तास किंवा चार तास लेक्चर झालं तुम्ही त्याच्या काही नोट्स बनवल्या किंवा दोन तास लेक्चर झालं तुम्ही त्याच्या नोट्स बनवला त्याच्यामध्ये तुमचे आणखी दोन तास गेले किंवा आणखी एखादा तास गेला तर ता हा वेळ वाया गेला असं तुम्ही समजू नका आणि हा वेळ पूर्णपणे तुमच्या ता नोट्स तयार तर तुम्ही अभ्यास करायचात परंतु त्याचबरोबर ह्या हा जो अभ्यास झालेला आहे त्याची रिव्हिजनसुद्धा तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही अर्धा तासाचा ता जो वेळ आहे तो देणं खूप आवश्यक आहे कारण त्या दिवशीच जर तुम्ही त्याची रिव्हिजन केली तर तुमचं बऱ्याच बऱ्याच जो जो शंभर टक्के तुमचं लक्षात राहणार आहे कारण दुसरे रिव्हिजन तुम्हाला पुन्हा चोवीस तासाच्या आत करायचे आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे जो अभ्यास केला तो वाया जाऊ नये त्याचं विस्मरणात जाऊ नये यासाठी हा जो वेळ आहे तो देणं आवश्यक आहे तो थोडा तुमच्या टाईम टेबलपेक्षा थोडा जास्त झाला तरी चालेल परंतु त्याचा तुम्हाला पुढे फायदा होणार आहे म्हणून अभ्यास करून पुन्हा त्याची रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे त्याने अभ्यास करताना किंवा घरी बसून एकटेच मोबाईल किंवा लॅपटॉपसमोर बसून अभ्यास करताना खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर हो आहे वेळ वाया जायला नको आणि त्याचा चांगला उपयोग व्हायला पाहिजे आपल्याला समजायला पाहिजे परंतु त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही जर एकदा ठरवलं संकल्प केला की आपल्याला पहिल्यांदा या अभ्यासाचं पूर्ण करायचं आहे आणि मग नंतर तुम्ही तुमचा वेळ कशा पद्धतीने पाहिजे तो वापरू शकता अभ्यास करत असताना आपल्या श शरीराची बॉडी लँग्वेज किंवा शरीराची जी हालचाल आहे याच्यावरही बरंचसं काय अवलंबून असतं समजा तुम्ही पाच सहा तास अभ्यास केला आणि मग नंतर तुम्हाला मरगळ आली मग तुम्ही अगदी असे हे करून जर बसायला लागले तर त्याचवेळी तुम्ही स्वतःलाच सूचना द्या की आता अशा पद्धतीने अभ्यास करण्यात काही मजा नाही कारण तुम्हाला जरी वाटलं तो अभ्यास वाट होतो तरी तो अभ्यास मुळीच होत नाही तुमचं फक्त तुम्ही त्याच्यावर नजर फिरवत असतात तुमच्या मेंदूपर्यंत तुम्ह ते काही जात नसतं अभ्यास करताना प्रत्येक वेळी चाळीस ते पंचेचाळीसच मिनटं करायचा कारण एवढा वेळ आपलं मन एकाग्र राहू शकतो त्यानंतर पाच ते दहा मिनटाचा ब्रेक घ्यायचा त्यावेळेस पाणी प्यायचं इकडे तिकडे फिरून यायचं फ्रेश व्हायचं आणि मग पुढचा अभ्यास करायचा बसताना एकदम ताट बसायचं व्यवस्थित बसायचं सरळ बसायचं त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेळ अभ्यास करू शकता मनाला सूचनाच द्यायची की मी आता चाळीस पन मिनटं किंवा पंचेचाळीस मिनटं अभ्यास करणार आहे आणि तो माझ्या लक्षात राहणार आहे तर तो हळूहळू तुम्हाला ते सवय होईल आणि तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होऊ शकेल विद्यार्थी मित्रांनो शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करणं हे खरं म्हणजे खूप अवघड नाही आहे या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे पण त्याचं जर तुम्ही पालन केलं त्याची जर तुम्हाला सवय लागली तर तुमचा म्हणता म्हणता खूप अभ्यास होईल आणि व्यवस्थित अभ्यास होईल हे करण्यासाठी कुठल्याही टॅलेंटची किंवा बुद्धिमत्तेची गरज नाही उलट जे विद्यार्थी सामान्य आहेत कॉमन आहेत त्यांच्यासाठी ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही दररोज केल्या तर तुम्हाला जास्त वेळ देण्याची गरज पडणार नाही तुमचा खूप अभ्यास राहणार नाही किंवा खूप बोजा तुमच्यावर होणार नाही खूप टेन्शन तुमच्यावर निर्माण होणार नाही परंतु रोज मात्र अगदी ठराविक वेळ दोन तास चार तास सहा तास तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत गेला तर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा आत्मविश्वास वाढेल त्यासाठी फक्त नेटाने थोडंसं हे करण्याची गरज आहे आणि ती एकदा सवय लागली तर तो अभ्यास अगदी सहजगात्या होईल आणि तो केल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही आणि झाल्यावर तुम्हाला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांनी शिस्त लावल्यावर तर तुम्ही शिस्तीने काम करणारच त्यात काही वेगळंच नाही किंवा त्यात काही फार वैशिष्ट्य नाही परंतु कोणी न तुमच्याकडं कोणी लक्ष देत नाही तुमच्यावर कोणी देखरेख करत नाही अशावेळी तुम्ही स्वतःला शिस्त लावली आणि अशा चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार आहे आणि तुम्हाला खूप छान वाटणार आहे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या तुम्हाला कोणी सांगणार नाही परंतु ह्या करणं खूप गरजेचं आहे कारण आताची जी वेळ आहे ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करण्याची जी वेळ आहे आणि हा जो वेळ चाललेला आहे याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल हे ठरवून ज्यावेळेस तुम्ही ते कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होऊ शकेल आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मुख्य म्हणजे तो पुन्हा पुन्हा पहा तुम्हाला अशा पद्धतीचं गायडन्स इतर ठिकाणी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे जिथून मिळत असेल तिथून तुम्ही घ्या आणि तुमचा हा जो वेळ आहे तो सत्कारने लावा उपयोगात येईल असं करा आणि यशस्वी व्हा